श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत। मेष राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना खूप आनंद आणि यश घेऊन येईल। महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल। तुम्ही जे काही काम हाती घ्याल त्यामध्ये तुम्हाला तुमचे मित्र आणि कुटुंबीय यांचे पूर्ण सहकार्य मिळेल। मेष राशीचा स्वामी मंगळ आहे, जो जीवनात शौर्य आणि उत्साहाचा कारक आहे। मेष राशीचे लोक सुंदर, आकर्षक आणि कलात्मक असतात। ते स्वतंत्र विचार करणारे असतात। बरोबर आणि अयोग्य याबाबत त्यांची वेगळी मते आहेत। त्यांच्याकडे अद्भुत नेतृत्व क्षमता आहे आणि त्यांचा स्वतःचा मार्ग तयार करण्यात विश्वास आहे। मेष राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना कसा असेल ते आम्ही या लेखात सांगू। मेष राशींचा व्यवसाय। व्यवसायाच्या दृष्टिकोनातून नवीन वर्षाचा दुसरा महिना म्हणजे फेब्रुवारी महिना मेष राशीच्या लोकांसाठी अनुकूल राहील। फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून सप्तम भावावर गुरुग्रहाच्या प्रभावामुळे तुम्हाला व्यवसाय आणि कामात चांगले यश मिळेल। नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम वेळ आहे। राशीमध्ये स्थित गुरु नवीन कल्पना आणि नवीन योजनांना जन्म देईल, ज्यामुळे तुमचा व्यवसाय आणखी मजबूत होईल। बाराव्या घरातील राहूच्या प्रभावामुळे तुमच्या कामात गुप्त शत्रूमुळे येणाऱ्या अडथळ्यांशी तुम्ही जुळवून घेऊ शकाल। बाराव्या घरातील राहू व्यावसायिक प्रवासही देईल। जर तुम्हाला परदेशात जायचे असेल तर तुम्ही यावर्षीपासून तयारीला सुरुवात करू शकता। परदेशाशी संबंधित कामातही तुम्हाला यश मिळू शकते। तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला एखाद्या चांगल्या ठिकाणाहून ऑफर मिळू शकते। व्यवसायात तुम्ही खूप उंची गाठत आहात। आरोग्य। फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून तुमच्या राशीमधील गुरुच्या प्रभावामुळे तुमचे आरोग्य अनुकूल राहील। तुमच्या मनात नेहमी चांगले विचार येतील, ज्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या समाधानी राहाल। हवामानाशी संबंधित आजारांचा आरोग्यावर विशेष परिणाम होणार नाही, परंतु एप्रिलनंतर आरोग्याबाबत काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे। या काळात तुम्हाला तुमच्या शत्रूबद्दल आणि आरोग्याबद्दल खूप काळजी घ्यावी लागेल। राहू आणि केतूचे संक्रमण तुमच्या बाराव्या आणि सहाव्या भावात असेल, त्यामुळे तुम्हाला अचानक होणारे आजार आणि संसर्गजन्य आजारापासून सावध राहावे लागेल। आर्थिक स्थिती। फेब्रुवारीची सुरुवात आर्थिक दृष्टिकोनातून चांगली राहील। व्यवसायात अनुकूलतेमुळे पैशाची आवक वाढेल। अकराव्या भावातील शनी तुम्हाला व्यवसायात नफा मिळवून देऊ शकतो। महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला तुमचे पैसे खूप विचारपूर्वक खर्च करावे लागतील, अन्यथा तुम्हाला भविष्यात पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो। कुटुंबातील शुभकार्यामुळे पैसा खर्च होऊ शकतो। बाराव्या राहूमुळे गुंतवणुकीच्या बाबतीत काळजी घ्यावी। जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर त्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींचा सल्ला अवश्य घ्या आणि सर्व कामे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करा। महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोर्टाशी संबंधित काही मोठी समस्या सुटू शकते। जर तुम्ही दीर्घकाळापासून घर खरेदी विक्रीचा विचार करत असाल तर ते पूर्ण होऊ शकते। करिअर। स्पर्धा परीक्षामध्ये यश मिळवण्यासाठी हे वर्ष अनुकूल राहील। उच्च शिक्षणासाठी कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेत प्रवेश घ्यायचा असल्यास फेब्रुवारी महिना अनुकूल आहे। पाचव्या घरात गुरुच्या प्रभावामुळे विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला राहील। कौटुंबिक जीवन। कौटुंबिक दृष्टिकोनातून फेब्रुवारी महिना अनुकूल असेल आणि तुमच्या कुटुंबात आनंद व शांतीचे वातावरण असेल। भाऊ बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल। बाराव्या भावात स्थित राहूच्या पैलूमुळे तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागेल, परंतु राशीमध्ये स्थित गुरु ही परिस्थिती अनुकूल करेल। मुलांच्या दृष्टिकोनातून वर्षाची सुरुवात खूप चांगली होईल। पाचव्या भावात गुरु आणि शनीच्या संयुक्त पैलूमुळे तुमच्या मुलांची प्रगती होईल। जर तुमची मुले विवाहयोग्य असतील तर त्यांचा विवाह सोहळा देखील होऊ शकतो। मुलांच्या जन्मामुळे तुमच्या घरातही आनंद येऊ शकतो। उपाय। मंगळवारी उपवास ठेवा आणि हनुमानाची पूजा करा। तसेच या दिवशी हनुमान चालीसा किंवा बजरंग बाण जरूर पाठ करा। रोज सूर्याला अर्धे अर्पण करावे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।